यंत्रणेच्या जे काही वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्याचं काम त्यांचं असतं, त्याच्यामध्ये ती लोक कुठंतरी कमी पडलीत हे निर्विवाद सत्य आहे. पण हे जर मीडियानी शोधून काढलं तर मग संबंधित यंत्रणेला पोलीस विभागाच्या का नाही ते शोधता आलं. मीडियातल्या मित्रांनी मला संध्याकाळी ज्यावेळेस माझा बाहेर यायला आले त्यावेळेस मला असं सांगितलं की त्यांना 2:30 मेसेज आले होते. तर मग पोलीस काय करत होते? एवढ्या मोठ्या नेत्यांच्या घरावर लोक प्लॅनिंग करून जात आहे आणि पोलिसांना कल्पना नाही. मोठं फेलियर आहे पोलिसांचं. याची खरी चौकशी झाली पाहिजे की अशा प्रकारे एवढं मोठं फेलियर इंटेलिजन्सचं पोलिसांचं कसं असू शकतं की कॅमेरामॅन पोचू शकतात पण पोलीस त्या ठिकाणी उशिरा पोचतात. आणि ते दृश्य आपण सगळ्यांनी बघितलं, अतिशय भयावह अशा प्रकारचं दृश्य ते होतं. तर मला असं वाटतं की याची चौकशी झालीच पाहिजे. संयमाचा कडेलोट आम्ही नेहमी सांगतो, इतका संयम बरा नाही, इतकी सहिष्णुता बरी नाही. कायद्यानं अनेकदा कठोर व्हायला पाहिजे अशा बाबतीमध्ये. हां, इतकं गुळगुळीत बुळबुळीत आणि बुळसट राज सत्ताकारण चालत नाही. त्याचे परिणाम काल आपण भोगलेले आहेत.